आज राज्यात भाजपच्या वतीनं महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात आलंय. लातूर जिल्ह्यात 10 तालुक्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन करण्यात आलंय. तर लातूर इथल्या तहसील कार्यालयासमोर आज भाजपने धरणे आंदोलन करत सरकारचा जाहीर निषेध केलाय. राज्याचे प्रश्न केवळ शासन बदलले म्हणजे बदलत नसतात. मराठवाड्याचा महत्वाचा असणारा वॉटर ग्रीड प्रकल्पाला राज्य शासनाने स्थगिती दिली आहे. जलयुक्त शिवार सारख्या महत्वाकांक्षी प्रकल्प बंद केला जातोय असा आरोप आंदोलकांनी केलाय. कोपरा योजना सुरू करावी, जनतेतून थेट सरपंच निवडीचा निर्णय कायम ठेवावा या मागण्या आंदोलकांनी केल्या असून जिल्ह्यात वाढत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांवर अंकुश ठेवावा यासह अन्य मागण्यांसाठी औसा, निलंगा, लातूर, चाकूर, अहमदपूर, शिरूर, अनंतपाळ, रेणापूर, जळकोट, देवणी आदी जिल्ह्यात 10 ठिकाणाच्या तहसील कार्यालयावर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आलंय. भारतीय जनता पार्टीने आज संपूर्ण राज्यभरामध्ये राज्यव्यापी धरणे आंदोलन भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रत्येक जिल्हा स्तरावरती करण्यात आलेलं आहे. ह्या राज्यव्यापी धरणे आंदोलनामध्ये शेतकऱ्यांसाठी 25,000 देणार, 50,000 देणार, अतिवृष्टीचा सामना केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एवढे एवढे पैसे जमा होणार ह्या ज्या भूलतापाया सरकारने दिल्या होत्या आणि आज दमडी देखील शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झालेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची फसवी कर्जमाफी करणाऱ्या आणि शेतकऱ्यांना अशा भूलतापा देऊन सरकार आल्या दुसऱ्या दिवशी आम्ही ह्या योजना अंमलबजावणी करणार आहोत म्हणणाऱ्या सरकारने आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी कुठलीही गोष्ट केलेली नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करणाऱ्या या सरकारचा भारतीय जनता पार्टी आज निषेध करते. आजचं आंदोलन ह्यासाठी आहे की हे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार जे आलेलं आहे त्यांनी जे वचन दिलं होतं येताना की आम्ही महाराष्ट्राचा मध्ये एकही शेतकऱ्याला त्याचा 7-12 वर पूर्ण कोरा करू असं म्हटलं होतं. आणि ज्यानंतर ज्यावेळेस सरकार महाराष्ट्रामध्ये आलं त्यावेळेस 7-12 तर कोरा नाही झाला, पण त्यांनी जाहीर केलं 2 लाख रुपये त्यांचंच कर्ज मंजूर केलं, ते पण आणि मंजूर नाही केलं. आणि सगळं म्हणजे असं खोटारड सरकार हे आमच्या शेतकऱ्यांचं दिशाभूल करते आणि महाराष्ट्रामध्ये सरकार स्थापन करते. मग आमचा शेतकरी आता कुठं जायचा? त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे. आणि आज स्त्रियावरती एवढे आमचे अत्याचार वाढलेले आहेत महाराष्ट्रामध्ये, तर त्या स्त्रियावरती अत्याचार आमच्या काळामध्ये एवढे नव्हते. आज ह्या महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 3-4 स्त्रियावरती जाळण्याचा प्रकार झाला, हे कुठंतरी सरकार कमी पडतं आहे.